मला दाखवलं नाही आम्हाला एवढा मोठा मला येतो माझा मला होय तुम्हाला नाही माहिती नाही माहिती दाखवलंच नाही आता दाखवतो तुम्हाला कशी या पुढे बघा हे पुढे बघा हे जे पुढे लावलं ना सगळ्या लवंगी मिरच्या काढल्यावर तुला खायला देईन मधी मधी शिमला मिरची पण आहे ती गोल आहे खायला तुला दिसते बरं ते झालं त्याच्या मागे जे आहे ना त्याच्या मागे ना गाजर लावलाय गाजर छोटा आहे की मोठा आहे का अगं ते काय तू येशील काढायला का ग गालशी कुठली काम करायला नको गेला काढल्यावरती तुला देते आणि त्याच्या मागे जे आहे ना त्याच्या मागे ना मी टोमॅटो लावले मावशी ते टोमॅटो हिरवे आहेत की लाल आहेत हिरवी लाल ना काय छोटी आहे काय मोठी आहे काढल्यावर तुला देते पहिला मोठा धंदा आहे का मला नुसतं या दुधावरती किती दिवस चालायचं माझं ते तुम्हाला नाही माहिती अगं मार्केट मध्ये जसं कसं अमृत फुले चहा आलाय एवले चहा आलाय तसं मी माझा ब्रँड काढलाय दिसतोय तो म्हणजे केम्ब्रिज चहाचा तुम्हाला नाही माहिती तिला खरोखर चूल नाही माहिती समजून जाग बर तू माझ्याकडे ये धूर काढतो मग चूल लागतो चूल घ्यायची चुलीवर ठेवायचा पातेला काय ठेवायचं पातेल्यात ठेवायचं पाणी पाण्यात टाकायचं चहा आणि साखर साखर टाकली चहा पत्ती टाकली दूध असेल तर दूध टाकायचं नाही तर असं आणि त्याच्या बाजूला आहे ना आता सीजन चालू झालाय अगं फणसांचा त्याच्या बाजूला दोन ना भुतभुते फणस ठेवायचे भुतभुते फणस कसे असतात हिला कुठलं आहे की सांगा भारी दिसते का मावशी पण नवीनच आहे तिला भुतभुते फणस नाही माहिती नाही मावशी अगं बरके फणस माहिती आहे हो तापे फणस माहिती आहे हो मग त्यांचा एक प्रकार आहे भुतभुते फणस म्हणजे बरके फणस चुलीच्या बाजूला दोन बरके फणस ठेवायचे एक इकडे आणि तिकडे ज्याच्या बॉट गेला भुतभुत्या मावशीला सवय बोट घालायला 14 वर्षाचा अनुभव मला इतक्यात घेऊ नका खूपच मोठा अनुभव आहे मग ठेव ना दोन बाजूला दोन भुतभुते फणस ठेवायचे जसा कधी चहाला कड आला तो पुतलायचा त्याचा कपात ओतायचा ओतल्या ओतल्या दोन भुतभुत्या फणसांच्या बाजून जी काय केंब्रीवर निघतील त्यातली 10-15 केंब्री त्या चहाच्या कपात पडली आली ना केंब्री चाय माझ्या मालाला लय डिमांड आहे पूर्ण आणखी घेऊ नका मला समजलं ना माझं केंब्री चाय बरं मग चला म्हणजे बाजारला हॅलो